गौरी निघालीस तू? गौरी नीट जा हा, खरं तर मला खूप वाईट वाटतंय. पण मी काय करू, माझा नाईलाज आहे बेटा. पण मी अनुला समजावेन, मी तिला समजावेन की तुझा काही दोष नव्हता. ती तुला मानने पुन्हा एकदा या घरात घेऊन येईल. खरच आईना फक्त माझा निरोप द्या. जे काही घडलं ते मी जाणून बुजून नाही केलं. ते माझं बाळ होत, माझ्या रक्तामासांचा गोळा होता तो. त्याच्या झाडाचं दुःख मला सुद्धा तितकंच आहे. त्यांनी फक्त त्यांचा नातू गमावलाय. पण मी माझं बाळ, माझा नवरा, माझी आई, माझं घर सगळंच गमावून बसले. गौरी गौरी तू शांत हो. हे बघ, मी समजू शकते तुझं दुःख, तू चिंता करू नकोस. सगळं काही ठीक होईल गौरी, सगळं ठीक होईल. तू निश्चिंतपणे जा. येते ही. अगं अगं, सुखी राहा. Oh.
शर्वरी, त्या गौरीला तू घराच्या बाहेर काढलंस हे काही बरं केलं नाहीस. बरं केलं नाही? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? का असं काय करतेस? तिची परिस्थिती कशी आहे सध्या? नुकतं अबॉर्शन झालंय तिचं आणि तू तिला घराबाहेर काढून. मी जर का तिला घराबाहेर काढलं नसतं ना, तर आपल्याला हे घर सोडावं लागलं असतं, एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळं मी स्वतःसाठी केलं नाहीये, आपल्या ऍशसाठी केलंय. असं कुणाचं तरी वाईट करून? तुम्हाला फिकरच नाहीये ना काही? मी ऍशच्या भविष्यासाठी हे सगळं केलंय, पण तुम्हाला तिच्या भविष्याची पर्वाच नाहीये, कारण ती माझी बहीण आहे ना. हो कबूल आहे मला, पण म्हणून तिच्या भविष्यासाठी जे काही तुला भलं करायचंय ते चांगल्या पद्धतीने करता आलं. गप्प बसाव तुम्ही. चांगल्या किंवा वाईट पद्धती, मला ऍशला या घरची सून करायचं. उमा, ममा, उमा. निखिल, अरे उमा नाहीये घरी. उमा नाहीये? गेले कुठे? ममा कुठे? तुझी मम्मा सुद्धा नाहीये घरी. उमा नाही, उमा नाही, मग दोघी गेलेत कुठे? आता कसं सांगू मी तुला निखिल, अनुने गौरीला घराबाहेर काढलं. What? हो ना निखिल, आम्हाला सुद्धा पटलं नाही आहे, पण अनुची मानसिक स्थिती सुद्धा ठीक नाही आहे ना. काय झालंय मामाला? प्लीज टेल मी, मी विचारतोय काय झालंय मामाला. तिला धक्का बसलाय, खूप मोठा शॉक बसलाय एका घटनेचा. कोणत्या घटनेचा? गौरीच्या अबॉर्शनचा. काय बाळ केलं? हो. आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटतंय रे, पण आपण आता काय करू शकतो? खरं सांगू निखिल, जे काय झालं ना त्याला गौरीच कारणीभूत आहे. तिनेच स्वतःची काळजी घेतली नाही म्हणून हे सगळं घडलं, आणि म्हणूनच अनु तिच्यावर खूप खूप रागवली आहे. अनु सारखी म्हणत होती, माझ्या केदारचा खून केलाय गौरीनं, आणि जोपर्यंत गौरी या घरात आहे तोपर्यंत मी या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाहीये. सगळं झालं आणि कोणीच मला काही कळवलं नाही. माझं बाळ गेलं तुम्हाला जराही वाटलं नाही मला कळवावं असं? नाही निखिल, तू खूप दूर होता असणार रे. शिवाय तुला कळवलं असतं तरी बाळ काय परत येणार नव्हतं. आम्ही इथे सगळे खूप बिझी होतो, म्हणजे अनुला सांभाळायचं का गौरीला. सुबोध ज्या कामासाठी आले होते ना ते काम सुद्धा करू शकले नाहीत. मामा कुठे? तीच शोधाशोध चालू आहे ना, सगळीकडे फोनाफोनी करतोय आम्ही. हो की नाही? आणि एकदा अनु कुठे येते कळलं की तिला सांगता येईल गौरी घर सोडून गेली, म्हणजे तिला समजावता येईल ना. आणि एकदा तिची समजूत काढली की मग आपण गौरीला आणू शकतो घरी काही दिवसानंतर. कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.